कळतच नाही ते म्हणजे काय. आपण फक्त इंटरनेटच्या माध्यमातून जोडलं जातो, अगदी एवढ्या लांबच्या प्रवासात एवढ्या जवळ येतो. हेच खूप जादूमय आहे ना, खूप जादूमय. म्हणजे शब्दच नाही, शब्दात व्यक्तच करते. ज्या वेळेला सकाळी फक्त आणि फक्त हात जोडून बसली ना, मग कृष्ण जन्माचा सोहळा आठवत होता की कृष्णाने ह्या जगात जन्म घेतल्यानंतर विश्वात जन्म, म्हणजे ज्या वेळेला ह्या आत्म्याचा जन्म झाला त्यावेळेला त्या आत्म्याला नष्ट करण्यासाठी किती अदृश्य वाईट शक्ती होत्या, किती अदृश्य वाईट शक्ती. आपण तर एक सर्वसामान्य आत्मा आहोत, अशा कितीतरी निगेटिव्ह विचार्स आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या हे करत असतात, कच्चीकरण करत असतात. पण जेव्हा आपला जन्म होतो ना ह्या रेकीच्या माध्यमातून, इतक्या म्हणजे इतक्या शक्ती जागृत होतं ना, मग स्वतःतल्या आणि दुसऱ्याच्या देण्याच्या भावनेत ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला तर आत्म्याचं कल्याणच होऊन जातं. मग फक्त आणि फक्त कृष्ण जन्माचा सोहळा आठवत होता मा की माझ्या माँ माझ्या समोर आहे आणि माने माझ्या मला मांडीवर घेतलंय आणि माझ्या आजूबाजूला सगळे 36 कोटी देवांसारखा कृष्णाला जसा वर्षाव होतो तसा शुभेच्छांचा, कि ह्या आत्म्याचा जसा वर्षाव ह्या पृथ्वीवर झाला आहे तसा तसं माझ्या आजूबाजूला सगळे एंजल सर होते. अनिल सर, संजीव सर, अजित सर, तुम्ही तयार केलेले सगळे तुमचे वृक्ष, तुमच्या फांद्या मला असं घट्ट आवळून माझ्या वर्षाव करत होते ना सकाळी. अक्षरशः माझ्या अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. पूर्ण दिवस माझ्यावर तो प्रभाव होता ना, पूर्ण दिवस तो प्रभाव होता तुमच्या वर्षावाचा, तुमच्या शुभेच्छांचा. खूप जादू आहे मग, खूप जादू आहे. परमेश्वराकडे फक्त एकच मागणार राहील की आमच्या माला शतायुष्य करा, माझ्या पंखाखाली आम्हाला अशीच ऊब मिळू द्या, अशीच ऊब मिळू द्या. आणि या उबेनेच आम्ही ही तुमची पिल्लं मोठी झाली पाहिजे, मग देण्याच्या भूमिकेत मोठी झाली पाहिजे. खूप धन्यवाद. मग आज 3rd डिग्रीला ऍडमिशन घेतलं. मी जवळजवळ 4-5 महिने लागले माझ्या या सगळ्या गोष्टीला इथपर्यंत येण्यासाठी. पण अप्रतिम होता हा सगळा प्रवास, अजून पण पुढे खूप वाढणार आहे. खूप धन्यवाद मग. तुम्ही काय देता मग हे शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही मग, तुम्ही काय देता हे सांगू शकत. खूप धन्यवाद मग, खूप खूप धन्यवाद. कर्माचे भोग संपल्यानंतर तुम्ही भेटलेत ना, खूप भोग भोगलेत आणि मग तुम्ही भेटलेत. जे खूप पुण्यवान असतील की त्यांना फार कमी वयात आणि खूप लवकर तुम्ही भेटतात, फार पुण्य असतील त्यांचे, मागच्या जन्मीचे कर्म खूप चांगले असतील त्यांचे, की ह्या मार्गात तुम्ही त्यांना भेटता. खूप धन्यवाद सगळ्या त्या एंजल्सला, धन्यवाद देऊ इच्छिते जे माझ्या आजूबाजूला आज आशीर्वाद रूपी होते. संजीव सरांनी व्हिडिओ कॉल करून मला आशीर्वाद दिला. अनिल सरांचा आता जस्ट ऑटोमेंटच्या वेळेलाच कॉल येत होता. प्रत्यक्ष तुम्ही माझ्या समोर आहात. सगळ्या सगळ्या आधार वृक्षांचा माझा खूप खूप मानाचा मुजरा. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. बापरे केवढे शब्द बोललेस तू, मोठे मोठे, सगळ्यात तुझा मोठेपणा आहे. तुझ्या आतल्या भावना आहेत त्या व्यक्त होतात, तुझी दृष्टी आहे, तुझ्या दृष्टी समोर हे सगळं दिसते. तर दुनिया बाहेर काहीच नाही, सगळी आपल्या आतमध्ये आहे. तुझे सगळं बोलले ते सगळं आतमध्ये आहे. हे शोधणं पण फार कठीण आहे मा, फार कठीण आहे. आजच्या जगामध्ये एवढी साधनं आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, पण हे शोधणं फार कठीण आहे. माणूस कधी कुठे हरवून जातो आणि त्या हरवलेल्या दुनियेतनं परत इथे येणं हे फार कठीण आहे. आणि एक्सेप्ट करणं, सरेंडर करणं जगातलं सगळ्यात आश्चर्यकारक आहे. खूप म्हणजे शब्दच नाही आहेत ना त्या सगळ्या गोष्टींसाठी. नतमस्तक होऊन तुम्हाला प्रणाम करते मग. आणि अशाच आयुष्य रूपी या माझ्या जीवनाच्या प्रवासात तुम्ही सदैव पाठीशी राहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. अशी कोणतीच मध्ये बाधा न येऊ की माझ्या माला सगळ्यांपासून दूर नेऊ. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.
खूप धन्यवाद ज्योती, तू इतकं सुंदर बोलली आहे की मी काय बोलू असं, म्हणजे माझे शब्द बंद झाले. पण ऍक्च्युली आपण ह्या धरतीवर येतो ना, तर धडे शिकण्यासाठी येतो. आपल्या आयुष्यामध्ये जे काही धडे असतात, ज्या वेळेस जे शिकायचं असतं, ती बरोबर ती वेळ आली की ती त्या त्या वेळेस आपल्याला मिळत जातं. आपण कसं घेतो, बस ती एक गोष्ट फोकस ठेवली ना, तर खूप लवकर समजतं आणि मुक्त होतो. तर हे काही ध्यान प्राप्ती म्हणजे असं काहीतरी वेगळं, असं काहीतरी चमत्कार होईल आणि आपल्या लाईफमध्ये असं काहीतरी होईल असं काहीच नाही आहे. बस आत्मबोध म्हणजे स्वतःला समजणं की मी कोण आहे, मी काय आहे, मी कशासाठी आलेली आहे, मला काय देऊन जायचं आहे, मला काय मिळालं त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग कृतज्ञता व्यक्त करणं बस. आणि ते भरभरून तुम्ही म्हणजे इतकं छान शिकता आहात सगळे, असं की इतकं मस्त वाटत की वाव काय जादू आहे, अक्षरशः खरंच जादू आहे. सर्वप्रथम जादू म्हणजे जो वेळ काढला ना, ते खूप माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे. मग खूप वेळ काढला तुम्ही माझ्यासाठी, तुमच्या एवढ्या शेड्यूल मधून वेळ काढला तुम्ही माझ्यासाठी. नाही हा ती तुझीच वेळ होती, त्यामुळे तुझ्यासाठीच निघाली प्रत्यक्ष. काही त्याच्यात तुझं मान्य आहे. मला तुझा तो फोन आठवतो की तू पहिल्या वेळेस फोन केला मला आणि म्हणाली होती की काही असं काही नसतं. आणि मी इतके क्लासेस केले, मी इतकं सगळं, मला काही मिळालं नाही. मी तेव्हा भाजी फोडणी करत होती, गॅस बंद केला, गॅलरीत बसले आणि निवांतपणे तुझी अशी मला वाटते अर्धा पाऊण तास बोललो होतो आपण, हो ना? अगदी हो हो. मला तो क्षण आठवला आणि आताचा क्षण आठवला की किती म्हणजे, कारण फक्त एका क्षणाचा, एका क्षणाचा म्हणजे लाइफ चेंज असत. बस एक क्षणाचा, हा एका क्षणाचा विचार की त्यावेळेस आपली परिस्थिती कशी होती, मला काही मिळत नाही, मला काही मिळत नाही, मला काही मिळत नाही, मी इतकं काही केलं. आज फक्त एका शब्दाने, एका वाक्याने तुझं आयुष्य बदललं की मला किती मिळालं. तुझी दृष्टी बदलली जीवनाकडे बघण्याचं. सगळं तेच आहे, तसंच आहे, तेच आहे जीवन. जीवन नाही बदललंय, फक्त आता तुला हे कळायला लागलं की माझ्या जीवनातला धडा कोणता चालू आहे आणि मला काय धडा घ्यायला पाहिजे. आणि तिथे जागृती आली आणि तू इतकं सगळं काही बोलून गेली. वाव, हे शब्द सुद्धा सुचत म्हणजे असे कुठून येतात, कसे येतात, कसे येतात, कुठून ठरवलेलं काहीच नाहीये. हेच ठरवलेलं नसतं, काहीच ठरवलं, कुठली स्क्रिप्टिंग नाहीये, कुठलंच काही नाहीये. पण परमेश्वराने या स्क्रिप्टिंगला अगदी बरोबर ऍक्च्युअली ऍक्च्युअली तो जो जी ऊर्जा आपण ज्याला म्हणतो, प्राण ऊर्जा, विश्व ऊर्जा, जे काही आपण नाव देतो, ब्रह्मांडीय सोर्स है ना, देव, परमेश्वर, जे काही आपण त्याला नाव देऊ, त्याला ऍक्च्युअली भोगायचं हे आयुष्य हे इथलं प्युअरचं. आणि तो आपल्यातून करून घेतोय, आपण माध्यम आहोत त्याचं. नक्की नक्की. चला आपल्या जादूच्या सेशनचं पण वेळ होतोय, कारण अनिल सरांचा पण फोन येऊन गेला. खूप खूप थँक्यू ज्योती देवरे आपल्यासोबत होत्या. आणि ज्योती तू कुठून बोलते, कुठून? नाशिक. पिंपळनेरहून बोलते. मी पिंपळनेरहून बोलते, धुळे जिल्हा. धुळे जिल्हा. मी पिंपळनेरहून बोलते. मी स्वतः नाशिक जिल्हा परिषदला शिक्षिका आहे. आणि शिक्षिका आणि हा जीवनरूपी प्रवास, अशा इथे मुलांना घडवताना, दोन मुलं घडवताना, तिथे पिढ्यांना पिढ्या मुलं घडवताना येणाऱ्या अनेक समस्यांना मार्ग काढण्यासाठी फक्त एकच विनंती, काहीतरी आयुष्यात जादू घडवायचं असेल तर रेकी शिका, रेकीच्या प्रवाहात या आणि ही रेकी तुमच्या आयुष्यात पूर्ण आणि पूर्ण बदल घडून आणेल. 100% आमच्या माकडून काय म्हणेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.